सर नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. सर आता हे जे बाहाचं इम्प्लांट होत आहे ठाण्यामध्ये कझाकिस्तानवरून मुलं येत आहेत, त्याबद्दल काय सांगाल? आता कझाकिस्तानवरून 8 मुलं आलेत आपल्याकडे, उद्या येणार आहेत. त्यांना जन्मापासून बाहेरचा कानच नाहीये. ह्या मुलांना आपण बाहेरचा कानही बनवणार आहे, आणि तो बाहेरचा कान नसल्यामुळे जे त्यांना ऐकवण्यामध्ये जी क्षमता त्यांची कमी झाली आहे ती सुधारण्यासाठी काही शस्त्रक्रिया करणार आहे. आणि काही जणांना आपण एक स्पेशल टाईपचा इम्प्लांट असतो, जसा कॉक्लिअर इम्प्लांट सगळ्यांना माहिती आहे, तसंच त्याचा सख्खा भाऊ एक बोन अँकर्ड हिअरिंग इम्प्लांट म्हणतात. त्या बाहाला तो एक छोटासा स्क्रू लावून तिथे लावला जातो. तो लावला की पेशंटला लगेच नॉर्मल ऐकायला यायला सुरू होतो. सर कझाकिस्तान म्हणजे दुसऱ्या देशातून आपल्या ठाण्यामध्ये ही मुलं येत आहेत, त्याचं काही खास कारण? याचं खास कारण असं आहे की कझाकिस्तानमध्ये हे ज्या मुलांना जन्मापासून कान नाहीये किंवा त्यांचा कान डिफॉर्म्ड आहे, ह्याची शस्त्रक्रिया करणारा डॉक्टरच नाहीये. इनफॅक्ट त्या अख्ख्या रिजनमध्ये उझबेकिस्तान, अझरबैजान कोणच डॉक्टर नाहीये करायला. त्यामुळे कोविडच्या आधी गेले 6-7 वर्ष आम्ही कझाकिस्तानला जाऊन हे ऑपरेशन करायचो, पण आता आम्हाला जायला जमत नाहीये, त्यामुळे ते लोक आता ठाण्याला यायला लागले. कोविडच्या आधी त्या फेब्रुवारी महिन्यामध्ये 13 मुलं आले होते कझाकिस्तानहून, तेव्हा आपण त्यांचे ऑपरेशन केले होते. कोविडच्या काळात तो बंद झाला आणि आता परत कोविड नंतर ते ठाण्याला यायला सुरुवात करतात. आणि आता हे ऑपरेशन जे आहे ते कुठे होणार आहे, किती मुलं येणार आहेत? 8 मुलांचं ऑपरेशन होणार आहे. हजुरीमध्ये जे महावीर जैन हॉस्पिटल आहे, जे जितो ट्रस्ट आणि टीएमसी चालवतं, त्या ट्रस्टमध्ये त्यांच्या भयंकर सहकार्यांनी हे आपल्याला म्हणजे शिंदे साहेबांनी शब्द टाकला होता आणि त्या ट्रस्टींनी इमिजिएटली अॅग्री केलं. जे काय तुम्हाला जे काय सहकार्य पाहिजे ते देतील, ज्या काही खर्च आर्थिक मदत पाहिजे सगळं काय ते शिंदे साहेबांच्या थ्रू होणार आहे आणि त्या महावीर जैन हॉस्पिटलमध्ये आपण करणार. सर ह्या इम्प्लांटमुळे कझाकिस्तानमधली जी मुलं इथे येणार आहे त्यामुळे ठाण्याचं नाव कुठेतरी जागतिक लेवलला येणार आहे, त्याबद्दल काय सांगाल? अगदीच, म्हणजे ऍक्च्युली ह्या प्रकारची शस्त्रक्रिया जी एका शस्त्रक्रियामध्ये बाहेरचा कान बरगडीपासून बनवून त्याच्या जोडीलाच ऐकवण्याचं क्षमता वाढवण्याचं ऑपरेशन जगात ऍक्च्युली 3 सेंटर्समध्ये होतं, त्यामुळे ह्या ऑपरेशन करून आपण जगामध्ये ठाण्याचं नाव अगदी जगाच्या मॅपमध्ये टॉप लेवलला नेलंय. ते 3 सेंटर एक अमेरिका, एक जर्मनीमध्ये बर्लिनमध्ये आणि एक तिसरा आपलं आहे. सर प्रश्न असा आहे, जन्मतः कानच नाहीये, त्याला तुम्ही नवीन कान बसवणार आहात, त्याला नवीन कानाचं लाईफ स्पॅन किती असू शकतो, त्याला संवेदना असणार आहेत का, आणि हे ऑपरेट नेमकं कुठल्या पद्धतीने होतं, त्याला किती कालावधी लागतो? हे नवीन कान ह्यांचा आपण त्यांच्या स्वतःच्या मुलाच्या स्वतःच्या बरगडीतनं काढून त्याची कारागिरी करून दुसऱ्या कानाचं एक्झॅक्ट डिझाईन आपण त्या कानाला करणार. हा कान एका महिन्यामध्ये 1 जीव होऊन जातो. नॉर्मल त्वचा राहते, नॉर्मल सेन्सेशन राहतं, हिअरिंग त्यांचं खूप सुधारतं, आणि हा 1 जीव जातो, त्याच्यातनं रक्त व्हायला लागतं. तो पुढे मागे त्यांना कुठे जखम झाली तर जखम भरू शकते आणि जवळजवळ नैसर्गिक नॉर्मल कानासारखा कान होऊ शकतो. मुलींना या कानात टोचून त्यांना डूल लावता येतो, इयरिंग लावता येतात, या सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत जेव्हा तुम्ही बरगडीतनं कान बनवता. यापूर्वी आपण असे किती ऑपरेशन केले आहेत? आम्ही 1000 वर गेले हे ऑपरेशन. गेले 16 वर्षापासून आम्ही हे ऑपरेशन करतोय. फक्त कझाकिस्तानमधूनच? नाही, कझाकिस्तान, मॉस्कोला केले, दुबईमध्ये तर खूप वेळा केलेत, नेपाळला केलेत, आणि आता श्रीलंका आणि मॉरिशस त्यांना फक्त आम्ही वेळ देऊ शकलो नाही. सर आपण भारतातले हे अशी अवघड शस्त्रक्रिया करणारे एकमेव डॉक्टर आहात. दुसरा विषय असा होता की जे आपण जे सांगितलं बरगडीपासून हे तयार केलं जातो, कान बनवला जातो, अजूनही पालकांच्या मनामध्ये निळगंड आहे की ऑपरेशन यशस्वी होत नाही, ती यशस्वी होतीलच किंवा नाही, असाही बऱ्याच जणांना निळगंड असतो किंवा आत्मविश्वास, ज्याला हे व्यंग्य आहे त्यांनी आत्मविश्वास पूर्णपणे गमावलेला असतो. पण आपण जे 3 शस्त्रक्रिया करतात त्यानंतर त्या पेशंटचा आत्मविश्वास असेल, त्या पालकांचा विश्वास हा किती वाढतो? या भयंकर वाढतो. म्हणजे हे एक असं ऑपरेशन आहे ज्याच्यामध्ये आता आम्ही दुसरे कानाचे ऑपरेशन करायचो, पण असं कान की त्या आजी आजोबांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं, बऱ्याचदा त्याशी झुकून नमस्कार करतात. इतका इम्पॅक्ट नुसतंच मुलावर नाही, अख्ख्या फॅमिलीवर होत असतो. कारण कुठेतरी ते एक गिल्ट असतं, कुठेतरी आपल्या मुलाला असं कुठे कॉम्प्रोमाइज जीवन जगायला लागेल का ह्या भावनेत ते जगत असतात. ते कम्प्लिटली 3 त्यांचं जमीन आसमानाचा फरक पडून जातो. सर सक्सेसफुल रेट काय आहे या सर्जरीचा? आता आमचा सक्सेसफुल मध्ये 98% आहे. एखाद्या गोष्टीला कधी कधी काही जणांना जखम भरण्याची क्रिया असते, त्याच्यात काही थोडासा 19-20 झालं तर त्रास होतो, पण तेही त्याच्यावरही आम्ही मात घेतली. त्यांना थोडेसे वेगळ्या प्रकारचे ड्रेसिंग्स किंवा औषध उपचार करून त्यांनाही आपल्याला बरं करतात. सर या ट्रीटमेंटबद्दल लोकांमध्ये कशा प्रकारे जनजागृती व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं?
ही जनजागृती अशी आहे की एक पहिल्यांदा हा आजार लोकांना सामाजिकपणे दिसत नाही, कारण हा लपवला जातो, केस वाढून तुम्ही तो कान लपवून टाकता, पण आतून तो माणूस स्वतःच्या ज्या आरशात बघतो त्या स्वतःला लपवू शकत नाही. आणि पूर्वी ह्याचं ऑपरेशन करायचे नाहीत किंवा पूर्वी ह्याचं चार टप्प्यांमध्ये चार वेगवेगळे ऑपरेशन करायला लागायचे तेव्हा तो एक कान बनायचा. आता ते गेल्या 10-15 वर्षापासून कम्प्लिटली बदलले, एका ऑपरेशनमध्ये अख्खाच्या अख्खा कान बनू शकतो आणि एकदम नॉर्मल छान रिझल्ट येतात. त्याला बरंच सोपं म्हणजे सिम्प्लिफिकेशन आम्ही बरंच आणलंय याच्या टेक्निकमध्ये. पूर्वी 8-8 दिवस पेशंटला हॉस्पिटल राहायला लागायचं, आता 2 रात्र राहायला लागतं. तर बरेच ऍडव्हान्सेस झाले त्याच्या ऑपरेशनमध्ये. शिंदे साहेब आमचे ठाण्याचे, त्यांना तर आम्ही काळ्या दाढीचा सॅन्टाक्लॉजच म्हणतो. तर त्यांना पर्सनली अपील करतोय की हे जे इम्प्लांट्स आहेत जे महाग आहेत आपल्या इंडियन पेशंटसाठी, बाहेरच्या देशांच्या पेशंटसाठी नाही म्हणत, पण महाराष्ट्राच्या कोणत्याही बाळाला अशा प्रकारचं व्यंग आणि हिअरिंगचा प्रॉब्लेम म्हणजे हे असं एकत्र होऊ नये, तर त्यांचा आशीर्वाद त्यांना राहावा. आणि जी काय मदत करता येईल ते इम्प्लांट विकत घेण्यासाठी, आम्ही शस्त्रक्रिया तर फ्री करायला तयार आहोत, पण ते इम्प्लांट कोणीतरी त्यांना विकत घेऊन देण्यासाठी मदत करायला पाहिजे. तर शासनातर्फे ती मदत झाली तर आम्ही करायला अगदीच एका पायावर तयार आहोत.